हेलो स्टूडेंट्स, अपन लीनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स हा टॉपिक बघतोय। त्यामध्ये आपण काही मेथड बघितलं, आता एक कन्सेप्ट बघणार आहोत, दॅट इज नोन ॲज अ डिटर्मिनंट। ओके, इट इज द मोस्ट इम्पॉर्टन्स इन मॅथमॅटिक्स। ओके, 10th स्टँडर्ड 11th स्टँडर्ड सो ऑन। ओके, डिटर्मिनंट सोप्याने साधी कन्सेप्ट आहे। बघा, डिटर्मिनंट म्हणजे काय, की काय करायचं आहे, की डिटर्मिनंट इज अ स्क्वेअर अरेंजमेंट। काय ही स्क्वेअर अरेंजमेंट आहे, कुणाची स्क्वेअर अरेंजमेंट, इट इज अ स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ अ नंबर्स। जे आपल्याकडे नंबर्स असतात त्या नंबरची काय करायचे, स्क्वेअर अरेंजमेंट। ओके, बट पण ही कशात करायची आहे, इन्क्लुडिंग इन वर्टिकल कॉल बार्स। कशामध्ये करायचे आहे, वर्टिकल्स बार्स मध्ये। आता वर्टिकल्स बार म्हणजे माहिती आहे, हा एक वन बार, टू बार्स, असे किती, टू वर्टिकल्स बार्स। काय करायचे आहे, स्क्वेअर अरेंजमेंट करायचे नंबरची। ओके, इन्क्लोज कशामध्ये, टू वर्टिकल्स बार मध्ये। काय आहे, एक दोन वर्टिकल बार्स करायचे आणि त्यामध्ये काय करायचे, ते नंबर्स काय करायचे आहेत, दिलेले नंबर्स काय करायचे, अरेंज करायचे। याला म्हणायचं डिटर्मिनंट। काय म्हणायचं, डिटर्मिनंट्स। ओके, कसं बघा, फॉर एक्झाम्पल्स मी काय देतो तुम्हाला, देअर आर फोर नंबर्स, बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ, देअर आर फोर नंबर्स ए बी सी डी। मग मी अरेंज कसं करणार त्यांना, स्क्वेअर अरेंजमेंट। काय करायचे, स्क्वेअर अरेंजमेंट म्हणजे ए बी टू नंबर्स वरती, सी अँड डी, वन टू वन टू वन टू वन टू म्हणजे स्क्वेअर। स्क्वेअर म्हणजे ऑल साईड सेम असतात, तसं वन टू वन टू हे कशात, इन वर्टिकल्स बार, टू वर्टिकल्स बार, दॅट इज, इट इज कॉल्ड डिटर्मिनंट्स। इट इज कॉल्ड डिटर्मिनंट्स। आणि डिटर्मिनंट्समध्ये जे नंबर्स आपण अरेंज करतोय, ते नंबर्स जर काय केला, हॉरिजेंटल अरेंज केला, हॉरिजेंटल म्हणजे ए बी सी डी, तर त्याला म्हणायचं रो। काय म्हणायचं, रो। अँड नंबर अरेंज इन वर्टिकल्स, नंबर अरेंज इन वर्टिकल्स, देन इट्स कॉल्ड कॉलम। काय म्हणतोय आपण त्याला, नोन ॲज अ कॉलम्स। ओके, काय म्हणायचं, कॉलम्स म्हणायचं। बघा, फोर नंबर अरेंज केल्यात, ए बी ही काय झाली, म्हणजे वर्टिकल राईट्स, म्हणून याला म्हणणार मी रो फर्स्ट। ओके, हा सी डी सेकंड लाईन कशी आहे, हॉरिझॉन्टल, म्हणून याला म्हणणार रो सेकंड। ओके, तसंच वर्टिकल फर्स्ट लाईन, ओके, याला म्हणायचं कॉलम वन, दॅट इज सी वन, अँड वर्टिकल सेकंड आहे, म्हणून याला काय म्हणणार, सी। मग बघा, हाऊ मेनी देर आर रोज, देर रोज विल बी टू अँड कॉलम विल बी टू। बघा, रो किती आहे, वन टू, हा फर्स्ट रो, बरोबर, हा सेकंड रो, हां, अँड दिस इज द फर्स्ट कॉलम, हा काय येणार आहे, सेकंड कॉलम। मग याची ऑर्डर, हां, टू रोज अँड टू कॉलम्स, म्हणून दिस डिटर्मिनंट ऑर्डर इज टू बाय टू। ऑर्डर किती, टू बाय टूचं यावर्षी आपण बघणार आहोत। किती रो आहेत, टू रो आहेत, किती कॉलम आहेत, टू कॉलम आहेत, म्हणून ऑर्डर किती, टू बाय
ओके फॉर एग्जांपल मी असं दिलं नंबर्स जस्ट ए, काय दिला जस्ट ए नंबर दिला तर तुम्ही कसा अरेंज करणार, ए वनच नंबर आहे डिटरमिनंट, ओके म्हणजे टू याला डिटरमिनंट म्हणायचं. मग याची ऑर्डर बघा किती रो आहे, इट इज द रो वन, ओके किती कॉलम आहे, दॅट इज द कॉलम वन वन, म्हणजे ऑर्डर किती झाली वन बाय वन, ऑर्डर कशी झाली वन बाय वन. बघा आपण वन बाय वन हा टू बाय टू, ओके काय करायचं आहे फक्त द अरेंजमेंट ऑफ नंबर्स, स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन रो अँड कॉलम इट्स इन टू वर्टिकल बार्स इज कॉल्ड डिटर्मिनंट. कसं अरेंज केलं, ए बी सी डी नंबर्स आहेत, मग ए बी आणि सी डी जर असं अरेंज केलं तर हा झाला रो, ओके हॉरिजेंटल त्याला रो आणि जे वर्टिकल आहेत त्याला काय म्हणायचं कॉलम, ओके दिस इज नोन ऍज डिटर्मिनंट. काय करायचं आहे स्क्वेअर अरेंजमेंट, स्क्वेअर म्हणजे काय, टू बाय टू, वन बाय वन, थ्री बाय थ्री, फोर बाय फोर, देर इज कॉल्ड स्क्वेअर अरेंजमेंट, ओके नंबरची करायची आहे इन्क्लुडिंग टू वर्टिकल्स बार, दोन वर्टिकल्स बार मध्ये काय करायचे अरेंज करायचे, त्यामध्ये जर हॉरिजेंटल लाईन असतात त्याला म्हणायचं रो, ज्या वर्टिकल लाईन असतात त्याला म्हणायचं कॉलम, ओके अँड दिस इज द टू बाय टू मॅट्रिक्स डिटर्मिनंट अँड दिस इज द वन बाय वन, ओके लक्ष करू बघा ए बी सी डी चार नंबर्स आहेत, टू बाय टू, टू बाय टू, टू चा स्क्वेअर फोर नंबर, वन टू थ्री फोर, वन बाय वन, वन चा स्क्वेअर वन, म्हणजे एलिमेंट किती असणार वन. जर मी तुम्हाला सांगितलं अरेंज करा थ्री बाय थ्री, तर थ्री बाय थ्री चा स्क्वेअर नाईन, म्हणजे एलिमेंट आपल्याला अरेंज किती करावे लागतील नाईन, ओके थ्री कॉलम, ओके थ्री रो अँड थ्री कॉलम, ओके इट इज थ्री बाय थ्री, इट इज वन बाय वन, इट इज टू बाय टू, ओके टू रो टू कॉलम्स, ओके अशा पद्धतीनं हे काय म्हणतो आपण डिटर्मिनंट्स, ओके याची व्हॅल्यू आणि काय ते डेफिनेशन लक्षात ठेवा. नंबर्स इन्क्लोज इन टू वर्टिकल्स बार, स्क्वेअर अरेंजमेंट त्याची असावी, हॉरिजेंटल लाईनला रो म्हणायचं, वर्टिकलला कॉलम म्हणायचं, ओके आणि हा टू बाय टू चा आपण यावर्षी बघणार आहोत. ओके आपण काय बघितलं, फोर नंबर्स ए बी सी डी, ओके ते अरेंज केलं ए बी सी डी आणि कशामध्ये अरेंज केलं डिटर्मिनंटमध्ये. आता याची काय काढायची, या डिटर्मिनंटची कुठल्या डिटर्मिनंटची, टू रो टू कॉलम, म्हणजे ऑर्डर किती झाली टू बाय टू, किती रो आहे टू रोज, आर वन आर टू सी वन सी टू, ओके याची काय बघणार आहोत आपण व्हॅल्यू, व्हॅल्यू ऑफ अ डिटर्मिनंट ऑर्डर किती टू बाय टू. टेन स्टँडर्ड ला त्याच्या आपल्याला फक्त टू बाय टू चेच कॉलम बघायचे, डिटर्मिनंट बघायचे, म्हणून त्याची व्हॅल्यू बघायचे. बघा दिलेत नंबर इन द रो टू बार्स ए बी अँड सी डी, तर याची व्हॅल्यू, व्हॅल्यू काढताना क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. आपण जसं प्लस मायनस इक्वॅलिटीमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन, तसंच या ठिकाणी ए मल्टीप्लाय डी दॅट इज द ए डी, ए मल्टीप्लाय डी मायनस काय होणार आहे सी मल्टीप्लाय बी, काय होणार आहे सी मल्टीप्लाय बी, सी मल्टीप्लाय बी, मग काय होईल बघा दॅट इज ए डी मायनस सी बी, काय होईल ए डी मायनस सी बी, फर्स्ट क्रॉस ए बाय डी मायनस मग क्रॉस सी बाय बी म्हणजे सी बी,
This is the value of a determinant of order 2 by 2. ज्याची ऑर्डर किती आहे 2 by 2 आहे त्याची ही एग्जांपल्स लक्षात ठेवा. व्हॅल्यू आणि फोर नंबर्स असतात 1 2 3 4. ऑर्डर कशी 2 by 2 कशी आली 2 rows 2 columns. ओके म्हणून याची ऑर्डर 2 by 2 याला म्हणायचं डिटर्मिनंट आणि त्याची व्हॅल्यू फर्स्ट क्रॉस AD सेकंड मायनस क्रॉस CB. This is the value of a determinant of order 2 by 2. 2 by 2 असणाऱ्या मॅट्रिक्सची ही काय झाली व्हॅल्यू झाली. व्हॅल्यू लक्षात ठेवा AD मायनस CB. फर्स्ट क्रॉस दिस देन दिस. ओके आपण याचे एक्झाम्पल बघू. ओके एक्झाम्पल सॉल्व करू. याची काय करायची व्हॅल्यू व्हॅल्यू फाइंड आउट करा म्हणून विचारलं जातं. ओके फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. मग गिवन फर्स्ट डिटर्मिनंट डिटर्मिनंट शो करताना कॅपिटल लेटरनं शो करायची. कॅपिटल लेटर्स काय ABCD. मी फर्स्ट करतो एन. राईट डाऊन केलं किती 5 3 7 9. ओके याची व्हॅल्यू काढायची आहे. मी मगाशी सांगितलं होतं की AB and CD असेल तर यांची व्हॅल्यू फाइंड आउट करताना AD मायनस CD. फर्स्ट AB नंतर CB. ओके तसंच इथं डिफाईन करणार मी. फर्स्ट काय करणार 5 × 9. ओके लक्षात ठेवा ऑलवेज क्रॉस दिस 5 × 9. मायनस सेकंड क्रॉस कोणता 7 × 3. 7 × 3 कंप्लीटेड. सॉल्व करा 9 × 5 = 45 मायनस 7 × 3 = 21. ओके 5 × 9 = 49 7 × 3 = 21. यांची सबट्रॅक्शन केली तर सबट्रॅक्शन केल्यावर डिफाईन आन्सर काय येतं बघा 45 - 21 विल बी 24. आन्सर किती आलं 24. लक्षात ठेवा हा फर्स्ट हा सेकंड. ओके तसंच आपण सेकंड एक्झाम्पल बघू गिवन. ओके काय घेऊ याचं कॅप लेटर्स बी घेतो. राईट डाऊन व्हॅल्यू -8 - 3 - 2 and 4. ओके सॉल्व करायचं एक्झाम्पल्स सोडू. फर्स्ट क्रॉस सांगितले मी डिफाईन करताना 8 × -4. फर्स्ट क्रॉस दिस मग मायनस असल्यामुळे ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये येतो -8 × 4. ओके मायनस देन दिस क्रॉस. ओके मग तो पण स्क्वेअरमध्ये मायनसचं मायनसच इथं 2 × -3. समजतंय का इथं -3 आपण इथं प्लस द्यायचं नाही हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर. पुढं बघा -8 × 4 विल बी 32. ओके मायनस 2 × -3 विल बी -6. 3 × 2 = 6. +× - - 8 × 4 = 32. -± विल बी सॉल्व दिस -32 -± + 6. बघा -32 - -± + 6 will be equal to -32 + 16, so that is -26. Answer will be kai -26. Okay, you have to solve this. Second example, then third example given. Baga kai dila 2 root 3 9 2 root 3 9. ओके
मग याला कन्सिडर करतो सी. फर्स्ट वैल्यू काय दिले आहे, 2√3 9, देन 2 एंड 3√3. ओके, देन क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. फर्स्ट क्रॉस कोणता, दिस, हे लक्षात ठेवा. ओके, बघा क्रॉस काय होणार आहे त्यांचा, 2√3 × 3√3. ओके, माइनस 2 × 9. ओके, देन वी हैव टू सॉल्व दिस 2 × 3. फर्स्ट हे करतो, 2 × 3 किती आलं, 6 मल्टीप्लाय √3 × √3. हा मल्टिप्लिकेशन √3 × √3 बघा कसं होईल, √3 × √3 म्हणजे काय, √3 चा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होईल, कॅन्सल, आन्सर विल बी 3. कम्प्लीटेड, 6 × 3. ओके, मायनस 18. ओके, देन 6 × 3 18, मायनस 18 विल बी किती, 0. कम्प्लीट द आन्सर. लक्षात आलं का, त्यामुळं ही 3 वेगवेगळी एक्झाम्पल्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन तेच, ऑर्डर किती आहे, 2 रो 2 कॉलम्स, म्हणजे ऑर्डर किती प्रत्येकाची, 2 बाय 2. या वर्षी आपण ऑर्डर फक्त किती बघणार आहोत, 2 बाय 2 मॅट्रिक्स, सॉरी डिटर्मिनंट्स. ओके, मग दिस 5 × 9 मायनस 7 × 3, 45 मायनस 21 विल बी 24, मायनस 8 × 4 मायनस 8 × 4 मायनस 2 × −3 विल बी मायनस 32 मायनस मायनस 6 मायनस 32 प्लस 6 विल बी मायनस 26. अँड देन सी 2√3 मायनस 2 × 9 हा सेकंड. ओके, हे लक्षात ठेवलं की एक्झाम्पल कसं जाईल, सोपं. ओके, ओके, अजून दोन एक्झाम्पल बघू आपण. बघा काय दिले, गिवन, रिटर्न केल्यानंतर नाव दिलं पी, कॅपिटल लेटर्स कोणतेही द्या, 5 3 − 7 0. ओके, आता माहिती आहे क्रॉस कशा पद्धतीने करायचं आहे. फर्स्ट आपण कोणता, 5 × 0 बरोबर, 5 × 0 चा क्रॉस 5 × 0 मायनस 7 × 3 बरोबर, इन द ब्रॅकेट मायनस 7 × 3. ओके, याचा क्रॉस केला, दोन वेगवेगळे लिहिले, इज इक्वल टू 5 × 0 0 मायनस इन द ब्रॅकेट मायनस 21 मायनस मायनस प्लस, 0 + 21 विल बी किती आलं, 21. डिटर्मिनंट ऑफ पी इज 21. क्रॉस फर्स्ट, देन हा सेकंड, मिडलला काय, मायनस, हा नियम लक्षात ठेवा. ओके, फिफ्थ एक्झाम्पल बघा, G1 लिहिलं काय, क्यू, एक्झाम्पल लिहून घेतलं, 7 × 3 5/3, देन 3/2 1/2. चलो क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, याचा याच्याशी, सॉरी फर्स्ट अपॉन याचा आणि याचा बरोबर, विल बी 7 × 3 × 1/2. ओके, मिडलला मायनस, देन दिस क्रॉस. ओके, बघा काय येणार आहे, 3 × 2 × 5/3. ओके,
देन 7 1 1 अपॉन 3 2 6 माइनस 15 अपॉन 6 विल बी 7 माइनस 15 अपॉन 6 करेक्ट करण डिनोमिनेटर सेम म्हणून न्यूमरेटर ची सबट्रैक्शन सॉल्व केल्यानंतर किती येईल बघा 7 3 आणि 5 8 8 अपॉन 6 8 अपॉन 6 ठेवू शकता किंवा डिवाइड करू शकता याला भाग जातो 4 3 आंसर विल बी किती 4 बाय 3 ओके 2 ने डिवाइड केलं क्रॉस समजलं पाहिजे मिडलला माइनस हे समजलं पाहिजे आणि एग्जांपल हे सॉल्व करता आधी पाहिजे ओके दिस इज द कॉल एज अ डिटरमिनंट 1 मार्काला किंवा 2 मार्काला हे एग्जांपल येणार आहे आणि याच्यावर डिपेंड्स असणारी नेक्स्ट मेथड आहे डिटरमिनंट मेथड और क्रॅमर्स रूल्स ओके ते सुद्धा आपण बघणार आहोत नेक्स्ट लेक्चर